एक धक्कादायक बातमी आहे आता नागपूरमधून. ज्या डॉक्टरांनी कोरोनातून बरं केलं त्यांनाच धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शीतल इटनकर असं या महिलेचं नाव आहे. डॉक्टर तुषार पांडे आणि त्यांची पत्नी डॉक्टर राजश्री पांडे यांच्याकडे तिने 1 कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर मुलाचं अपहरण करण्याची धमकीही तिनं दिली होती. शीतल स्वतः फॅशन डिझायनर आहे, पती चांगल्या पगारावर उच्चपदस्थ अधिकारी आहे. मात्र स्वतःचं बुटीक टाकण्यासाठी शीतलला झटपट पैसा कमवायचा होता, त्यासाठी तिनं हा उद्योग केल्याचं समोर आलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे कोल्हापुरात संततधार सुरूच आहे. धरणक्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीची पातळी 33 फुटांवर गेली आहे. 12 तासात 3 फुटांनी पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले 59 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. तर चंदगडगड इंग्लज राज्य महामार्गावर भडगाव जवळ पाणी साचलंय. कोल्हापुरात जोरदार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीपात्रात शिरोळजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली होती. मात्र 2 दिवस पडलेल्या पावसामुळे नदीतल्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहून गेली. मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या नागठाणे आणि सांगली शहराजवळचा बंधारा बुडालाय. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. संभाव्य पाऊस लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनानं यंत्रणा सज्ज ठेवल्या. तर सांगलीतल्या संजयनगरमधल्या काही घरांमध्ये पाणी घुसलंय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा जरी सुरू नसल्या तरी सांगलीत मात्र एक अनोखी शाळा भरली आहे. काल ही शाळा भरली होती. सांगली चक्क पिवळ्या बेडकांची शाळा भरली होती. डराव डराव करत ही पिवळी बेडकं सहकाऱ्यांना साथ घालत होती. कुप्पाड रोडवरच्या अकुजनगरमध्ये साठलेल्या पाण्याच्या डबक्यात असंख्य पिवळी बेडकं बघायला मिळाली. बुलफॉक बेडूक या नावानं या पिवळ्या रंगाच्या बेडकांना ओळखलं जातं. निसर्गप्रेमी योगेश चौगुले यांनी या दुर्मिळ पिवळ्या रंगाच्या बेडकांचं चित्रीकरण केलं आहे. वसई विरारमध्ये पावसानं चांगला जोर धरला, त्यामुळे नालासोपारा विरार तसंच वसई शहरातल्या सखल भागातले रस्ते जलमय झाले. तर अनेक रहिवासी संकुलांमध्ये पावसाचं पाणी शिरले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पालघर जिल्ह्यात पाऊस झाला. पालघरसह डहाणू मनोर या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसलाय. अनेक भागांमध्ये नदी नाले ओढे वाहू लागले, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा सुखावला आहे. पालघर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे